इथे चॉपिंग बोर्ड आहे आणि याच्यावरच हळूहळू करणार. तर मी ना स्टोन पेंटिंग करणार होती म्हणजे, पण खूप छोटा स्टोन झाला. मला मोठ्या साईजमध्ये गोल्ड स्टोन पाहिजे होता, पण मग हा खूप छोटा आहे. तर मग मी अशीच पेंटिंग करणार आहे. तर मी एक मस्त क्यूट कुक काढणार आहे, शेप काढणार आहे याच्यावर. तर बघते, ट्राय करते. चला, तर असं आहे चॉपिंग बोर्ड. चला सुरू करू. तर मी ना आपलं स्केच पूर्ण झालंच आहे आणि बाकी मग एक गोष्ट ॲड केली. तर इथे मी ॲक्रेलिक कलर आणलेले आहे. तर हे माझे खूप कधीचे, मागच्या का त्याच्या मागच्या वर्षी आणलेले, खूप छान कलर्स आहे. तर आता हे इथे ठेवते. हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी व्लॉग. दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे माझं सगळं आवरलेलं आहे. घरातली सगळे कामं झालेले आहे आणि सकाळी स्वयंपाक झाला होता. वैभवसाठी टिफिन केला होता, मस्त गव्हाच्या शेंगा, नंतर काय केलं होतं, वरण भात आणि पोळ्या केलेल्या. तर सकाळी झालेलं आहे. आणि कियारा स्कूलमध्ये गेली, स्कूलमधून घरी पण आली आणि विहान गेला आहे स्कूलला, तो येईल 4 वाजता. आणि मस्त हलकासा पाऊस पडतो, रिमझिम पाऊस चालू आहे सकाळपासून. आणि भारी वातावरण दिसतं, एकदम मस्त, थोडंसं ऊनसुद्धा आहे आणि मस्त वातावरण दिसतं. तर तेच ना, मी म्हटलं, वैभव बोलली एक दिवस मला की तुला एवढे पेंटिंग्स वगैरे येतात किंवा मग तू का करत नाही, तू करत जा, मध्ये मध्ये पेंटिंग पण करत जा. पण मला मग मी खूप विचार केला की जे माझं शिक्षण झालेलं आहे ATD आर्ट टीचर डिप्लोमा, जे मी खूप पेंटिंग्स काढल्या, माझ्या 2 फाईल आहे आणि मी तेव्हा खूप पेंटिंग्स काढायची, मला खूप आवड होती पेंटिंगची. पण आता सध्या मी पेंटिंग्सच काढला नाही कधीच्या, म्हणजे कधीची काढलीच नाही पेंटिंग वगैरे, काही केलं नाही, DIY केलं नाही. आणि आता हे फळांचं दिसत आहे ना तिकडे, हॅपीनेस वगैरे लिहिलेलं, तर ते सुद्धा मीच केलेलं आहे कलर करून. मीच फ्लावर्स वगैरे काढलेले, तुम्हाला दाखवते जवळून. तर म्हटलं आता काय करावं, पेंटिंग पण करायची आणि DIY पण करायचं, म्हटलं दोन्ही काम एकदाच झालेले पाहिजे. तर मग मी काय करणार आहे आता, माझं चॉपिंग बोर्ड आहे एक, तर ते प्लायवूडचं आहे, तर त्याच्यावर काही चॉप करता येत नाही. तर म्हटलं किचनसाठी काहीतरी DIY करावं, तर ते नंतर आता थोड्या वेळाने करतेच, कारण ना जेवण पण करायचं आहे. नंतर थोड्या वेळाने ते DIY मी कशी, म्हणजे आधी आयडिया कर बघणार, गुगल करणार, त्याच्यानंतर मी ठरवणार की काय करायचं आणि तुमच्यासोबत मी शेअर करणार. म्हटलं आज करू छानपैकी, आज किंवा 2 दिवस लागतीलच करायला. तर ते चला आता मी तुम्हाला ती पेंट ते केलेलं ते दाखवते सगळं. चांगली वाजते ना की आला झोपवलं इतक्यात, तर माझं जेवण पण झालं आणि मस्त ना आयडियाच बघत होती मी चॉपिंग बोर्डवर काय करावं. आणि बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे, बघू शकता कंटिन्यू पाऊस. आणि इतकी थंडी वाजते, काटेसुद्धा आली बघू शकता माझ्या हातावर, एवढी थंडी आहे. तर चला आता हे लावून घेते आणि आपल्या स्टोन आपल्या पेंटिंगला सुरुवात करते. तर मी कशी करणार आहे तर तुम्हाला आयडिया आता थोडी थोडी येईलच, मी तशी व्हिडिओ हळूहळू शूट करते. जे इथे चॉपिंग बोर्ड आहे आणि याच्यावरच हळूहळू करणार. तर मी ना स्टोन पेंटिंग करणार होती म्हणजे, पण खूप छोटा स्टोन झाला. मला मोठ्या साईजमध्ये गोल्ड स्टोन पाहिजे होता, पण मग हा खूप छोटा आहे. तर मग मी अशीच पेंटिंग करणार आहे. तर मी एक मस्त क्यूट कुक काढणार आहे, शेप काढणार आहे याच्यावर. तर बघते, ट्राय करते. चला, तर असं आहे चॉपिंग बोर्ड. चला सुरू करू. तर मी इथे ना आउटलाईन काढून घेतलेली आहे, अशी बघू शकता शेपची. तर मी म्हणजे पूर्ण डार्क आउटलाईनने काढली, आधी नुसती साधी आउटलाईन काढलेली आहे, फिकी फिकी. म्हणजे कसं मग मला खोडता यायला किंवा मग काही, तर अशी झालेली फायनल. आता आपण डार्क करू, कशी दिसते बघू बरं फायनल लुक. तर आधी तर याची शेपची टोपी आणि केसं करून घेऊ, एकदम नीट बघू शकता. तर मी मोबाईलमध्ये बघून सगळं केलेलं आहे, तर अजून थोडंसं बाकी आहे म्हणून मला शूट पण नाही करता येते नीट. तर मी फायनल करेलच, आता पहिल्यांदा आउटलाईन करून घेऊ आपण. तर पहिल्यांदा आपली टोपी, आपली शेपची बघू शकता मस्त झालेली, आणि मी कार्टून टाईप काढते थोडंसं छान वाटतं.
मस्त आहे ना, खूप छान दिसतंय. यांनी इथे नाण आहे हा उडतोय असा हातामधून, तर नाणचा आकार आपण कसा पण देऊ शकतो, बघू शकता असं. वा छान दिसतंय ना. तर त्याच्यानंतर बाकीचे आउटलाईन करून घेऊ आपण. तर इथे हँड आहे तिचे, इथे तिचं एप्रन, बघू शकता मस्त दिसतंय ना, एकदम छान. आणि एका हातात लाटणं आहे, तर मी ना आपलं स्केच पूर्ण झालंच आहे आणि बाकी मग एक गोष्ट ॲड केली, तर त्याच्यात ना मी माझं नाव टाकलं दीपालीज किचन. तर तुम्हाला दाखवते, तर बघू शकता इथे जवळ येऊन, तर असं नाव काढलेलं आहे दीपालीज किचन. तर पूर्ण आउटलाईन पूर्ण झालेली आहे, म्हटलं कोणती गोष्ट ॲड करावी तर मला नाही वाटत दुसरी गोष्ट कोणती ॲड करावी. तर बघू शकता असं झालेलं आहे आपलं आउटलाईन झालेली आहे, म्हणजे स्केच झालेला आहे. कलरिंग बाकी आहे, तर कलर कसं करणार तर ते तुमच्यासोबत मी आता शेअर करतेच, कारण ना मला काढताना कसं मोबाईलमध्येच ते पिक्चर होतं, ते पिक्चर बघूनच मी काढलंय सगळं, तर मग मला शूट करता आलं नाही जास्त. तर अशा पद्धतीचं स्केच काढलेलं आहे, बघू शकता मस्त. तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. तर आता मस्त कलरिंग करणार आणि छान उद्या ना वैभव करून तिथे किचनमध्ये लावून पण घेणार आणि तुमच्यासोबत मी शेअर पण करणार ते ती गोष्ट. तर इथे काढलेलं आहे, तर चला आता कलरिंगच्या वेळेस बोलते तुमच्याशी. तर इथे ना पेंटिंग आता कलर करायची आहे. आता पूर्ण पेंटिंग झालेली आहे. तर मी ना याच्या तव्यांच्या टॅबमध्ये, तर तव्यांच्या आयपॅडमध्ये मी ना पेंटिंग करून घेतली, म्हणजे काढून घेतलेली आहे. असंच पद्धतीचं कलर करायचं आहे, बघू शकता असं. तर मी आता एका साईडला ठेवणार आणि तर इथे मी ॲक्रेलिक कलर आणलेले आहे. तर हे माझे खूप कधीचे मागच्या का त्याच्या मागच्या वर्षी आणलेले, खूप छान कलर्स आहे. तर आता हे इथे ठेवते. तर आता याच्यासाठी कोणकोणते ब्रश लागणार ते काढून घेणार. तर हा न्यू ब्रश आहे, तो काढते. बाकी मी बारीक सुद्धा आहे डिटेलिंगसाठी, बघू शकता. तसं आता करून घेऊ. तर इथे मी ॲक्रेलिक कलर वापरते आपल्या उडनला. तर ॲक्रेलिक कलर म्हणजे याला चिटकतात पण आणि वॉटरप्रूफ असतात आणि हे फॅब्रिकवर पण चालतात, म्हणजे कपड्यावर. आणि चॉपिंग बोर्ड मी आधी ना घासून घेतलं होतं आपल्या याच्याने, काय म्हणतं आपलं तो पेपर असतो ना, काय म्हणता याला आता नाव आठवत नाही मला, तर त्याच्याने मी घासून घेतलं पूर्ण
पेपरने पूर्ण घासून त्याला रफ केलं आणि त्याच्यानंतर ते कलर बसत आहे. तर बघू शकता आधी मी थोडासा बेस म्हणजे व्हाईटिश असं क्रीमी कलर देते आणि पुसून घेते थोडंसं छान दिसेल साईडनी म्हणजे चमकेल ते. तर तेच आता मी कलर द्यायला सुरुवात करते आणि आपल्या कूक जी क्यूट कूक आहे ना तिला मस्त तिचा टॉप मस्त रेड कलरचा करणार आहे. आणि बघा आता पुढे मी काय काय करते आणि खूपच छान दिसणार आहे हे. तर अशा गोष्टी ना किचनमध्ये खूप छान आणि एकदम म्हणजे छान दिसतात पण आणि एकदम स्टायलिश लुक पण देतात आपल्या किचनला. आणि आपण केलेलं आहे तर ते कायम आपल्यासमोर दिसतात खूपच छान. म्हणजे आपण स्वयंपाक करताना वगैरे बघतो तर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं अशा गोष्टी बघून. आणि मला ह्या अशा गोष्टी करायला खूप आवडतं डी आय वाय. तर चॉपिंग बोर्ड किंवा उडनच्या वस्तूंवर पेंटिंग किंवा उडनच्या वस्तू त्या करायला खूप आवडतात. नंतर स्टोन पेंटिंग, बॉटल पेंटिंग, तर मला म्हणजे अशा डी आय वाय वस्तू करायला खूपच आवडतं आणि सजवायला. मोस्टली आपल्या घरामध्ये ज्या छान मस्त सजवू शकतो त्या गोष्टी करायला खूपच आवडतं. तर म्हटलं आज चला वेगळं काहीतरी करू आणि तुम्हाला पण दाखवू की मी मला काय काय येतं किंवा मग माझ्या काय काय आवडी आहे किंवा माझ्या हॉबी काय आहे ते तुम्हाला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बघून कळतच असेल. आणि मी लहानपणापासून पेंटिंग काढायची भरपूर. तर मला लहानपणापासून म्हणजे जशी मी स्कूलला जायला लागली तेव्हापासून मला पेंटिंग खूप आवडायची आणि माझ्याकडे खूप सर्टिफिकेट्स मेडल्स वगैरे असे आहेत घरी माझ्या मम्मीकडे. तर मग त्याच्यामुळे मला कंपास भेटायचा, नंतर त्याच्यानंतर ड्रॉइंग बुक्स भेटायचे, नंतर असे म्हणजे भरपूर साऱ्या वस्तू भेटायच्या, पेन्स भेटायचे, कलर्स भेटायचे स्कूलमध्ये असताना. आणि त्याच्यानंतर मग मी ना डायरेक्ट मग 12वीनंतर माझं 11वी 12वी सायन्स झालेलं आहे, तरी मी ATD आर्ट टीचर डिप्लोमा केलं नाशिकला. तर त्याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या की पिक्टोरियल डिझाईन काय असतं किंवा मग आपलं स्टील लाईफ काय असतं, स्टील लाईफ पेंटिंग, पिक्टोरियल डिझाईन किंवा मग लँडस्केप, अशा म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी मला तिथे शिकायला मिळाल्या. आणि त्या फाईलसुद्धा आहे माझ्याकडे त्या पेंटिंग केलेल्या खूप छान. आणि अजून माझं पेंटिंग थोडं सुधारलं आणि खूप मस्त झालं. तर त्याच्या अशी आहे माझी पूर्ण लहानपणापासून जी तर आतापर्यंत मी पेंटिंग काढते आणि मला खूप आवडतं पेंटिंग्स काढायला. तर तेच आता मी पटापट काढून घेते पेंटिंग आणि पूर्ण झाल्यावर खूप छान दिसणार आहे. नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि कशी पेंटिंग दिसते ते सुद्धा आपण लावून बघू किचनमध्ये. तर चला बोलते नंतर.
तर इथे मी माझं पेंटिंग झालेलं आहे पूर्ण. तर मग मी म्हटलं ना माझं नाव काढत नाही म्हणजे खोडून टाकते ते, तर ते करत नाही कारण खूप जास्त गर्दी होऊन जाईल. आणि थोडा ब्रेक घेतला होता मी, चहा वगैरे घेतला, त्याच्यानंतर आता थोडीशी डिटेलिंग्स वगैरे केलेली आहे आणि माझं पेंटिंग एकदम पूर्ण झालेलं आहे. आणि हे मला नाव ना खोडून टाकायचं आहे, तर असंच राहू देणार मी पेंटिंग माझं. तर बघू शकता असे डिटेल्स केलेले आहे. तर असं झालेलं आहे पेंटिंग. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तेच मस्त झालेलं आहे. आता स्वयंपाक करायचा आहे, तर आधी मी पूर्ण करून घेतलं सगळं. तर डोळे वगैरे सगळं ब्रशने काढून घेतलेले, नंतर डिटेल्स इथले डिटेलिंग आपली सावली वगैरे अशी दिलेली आहे, डोळ्यांखाली थोडंसं सावलीसारखं केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं माझं पेंटिंग झालेलं आहे चॉपिंग बोर्डवरचं स्पेशली किचनसाठी. तर किचनमध्ये मला अशा गोष्टी खूप आवडतात लावायला वेगवेगळं. खूप कधीपासून नव्हतं माझ्या डोक्यामध्ये की अशा चॉपिंग बोर्डवर असे मस्त माय किचन किंवा काय म्हणता माय किचन माय रूल्स असं लिहायचं होतं. तर मग मी म्हटलं याच्यावर छान मस्त पेंटिंग काढू शेफ. तर इथे मी काढलेली मस्त क्यूट शेफ आहे ही. तर कशी वाटली ना की इथे हे मोठं नाण आहे जे असं उडवतात नाही का ते नाण आहे, एका हातात लाटणं आहे आणि मस्त क्यूट अशी दिसते. तर तुम्हाला कशी वाटली ना की सांगा. आणि सगळे ॲक्रेलिक कलर आहे हे, म्हणजे वॉश केले तरी निघणार नाही, पाणी पडलं तरी निघणार नाही, तर त्याच्यामुळे ॲक्रेलिक कलर नाही. एवढा डब्बा आणूनच ठेवलेला आहे बघू शकता कॅमलचे फॅब्रिका, म्हणजे आपण फॅब्रिकवर सुद्धा कलर करू शकतो असे आहे हे ॲक्रेलिक कलर. सगळंच करू शकते मी. तर असं झालेलं आहे माझं पेंटिंग, कसं वाटत नक्की सांगा. तर आता स्वयंपाक करते मी आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला तर आपण ना लावून बघू ह्या भिंतीला लावायचं आहे मला. तर लावून बघू कसं दिसतं. तर बघू शकता असं दिसेल, असं लावायचं आहे मला. आणि याच्या जागी इथे पण चॉपिंग बोर्ड येणार दोन किंवा वेगळं काहीतरी येणार. तर बघू शकता अशा पद्धतीने मी लावणार आहे. तर कसं दिसतं नक्की सांगा. तर उद्या लाव ना, त्यावेळेस तुम्हाला दाखवायचं. तर तुम्हाला मी दाखवलं लावून की कुठं ठेवायचं चॉपिंग बोर्ड जो लावला तो, म्हणजे जो पेंटिंग केला तो. तर माझं म्हणणं ना इथं पण लावून बघावं म्हणजे या साईडला, इथे खूप छान दिसेल कारण उडांच्या वस्तू आहे सगळ्या माझ्या इथे. आणि भारी दिसेल काय मला दिसेल स्वयंपाक करताना. तर मग वैभवला विचारेन आता त्यांना की कुठे लावू, उद्या येतील ना त्यावेळेस विचारेन. तर इथे पण छान दिसतं, भिंतीला पण छान दिसतं. बघेल आता कुठे लावायचं, नक्की मला कमेंट करून सांगा. इथे छान दिसतं की इथे छान दिसेल तसं मला नक्की कमेंट करून सांगा. इथे पण आहे पण मला असं वाटतं की ते इथे अजून सुंदर दिसेल याच्यामध्ये लाईटमध्ये. बघू शकता खूप छान दिसतं. तर तेच म्हटलं इथे ठेवून देते. तर बघू शकता खूप मस्त दिसतं ह्या ठिकाणी, खूप छान दिसेल. तर ते जेवण झालं मस्त आणि इथे ना गरम पाणी करत ठेवलं मला कारण रात्रीची मी झोपताना गरम पाणी पिते. तर तस असा होता माझा पूर्ण ब्लॉग. थोडंसं DIY केलं मस्त छान आणि म्हणजे किचनसाठी स्पेशल मला खूप आवडतं. आणि माझ्या ना ATD-मधल्या ज्या पेंटिंग्स होत्या ना, ATD म्हणजे माझा आर्ट टीचर डिप्लोमा झालेला आहे, त्याच्यामध्ये भरपूर मी पेंटिंग्स काढलेले आहे. माझ्या दोन फाईल आहे, तर त्याच्यामध्ये मी ना काय म्हणतात स्टील आर्ट असताना म्हणजे पुढे सगळे वस्तू ठेवलेले असताना आपण काढायचं त्याला बघून तर इतकी छान छान पेंटिंग आहे माझ्याकडे. ते दोन तीन त्याला फ्रेम करून आणायची आणि ते बहुतेक मी इथे लावेल या ठिकाणी. मग हे इथे लावून देईल, बघेल मी आता काय करते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला कुठे लावणार. तर तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी DIY दाखवलं, माझं पेंटिंग दाखवलं. कसं वाटलं ते नक्की सांगा. आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, तर सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.